नमस्कार, ग्रेट भेट मध्ये तुमचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत आमदार गणपतराव देशमुख. गणपतरावांना सगळा महाराष्ट्र शेका पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखतो, पण आमदार म्हणून त्यांनी एक विक्रम केलेला आहे. 1962 पासून आतापर्यंत 2 निवडणुकांचा अपवाद वगळता ते सातत्याने विधानसभेत निवडून आलेले आहेत. याचा अर्थ असा होतो, आमदार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मी आज प्रयत्न करणार आहे गणपतराव देशमुख नावाच्या तपस्वी नेत्याच्या या वाटचालीचा मागोवा घेण्याचा. गणपतराव नमस्कार. मी सुरुवातीला नमस्कार तुम्ही नाही करायला, नमस्कार मी आमच्या पिढीनी तुम्हाला करायला पाहिजे, कारण 50 वर्ष तुम्ही निवडून येत आहे आणि 50 वर्ष अतिशय निरलसपणे निस्वार्थीपणे लोकांची खऱ्या अर्थाने सेवा करताय. पण आजचा हा दिवस महत्वाचा माझ्यासाठी अशासाठी आहे, त्याच सभागृहात आपण आहोत. हेच ते महाराष्ट्र विधानसभेचं जुनं सभागृह आहे जिथे 1962 साली तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात. मला तुम्हाला सुरुवात या प्रश्नाने करायची आहे, माझी उत्सुकता म्हणून, कुठे तुम्ही बसत होतात, कुठची तुमची जागा होती? मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला विरोधी पक्षाच्या ही बाजू होती. पहिले रांग सोडून पाठीमागच्या बाकावरती मी बसत असे. आणि नंतर तुम्ही पुढे येऊन बसायला लागला? नंतर 5 वर्ष झाल्यानंतर पुढे येऊन बसायला लागलो. 1962 पासून 80 पर्यंत हे सभागृह होतं, इथे तुम्ही बसत होतात. मला याच मुद्द्यावर सुरुवात करायची आहे मुलाखतीची. त्यावेळेचं सभागृह कसं होतं? त्यावेळेला सभागृहामध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी पासून फक्त जोशी सरांचा काळ जर सोडला, जोशी सर म्हणजे मनोहर जोशीचा काळ जर सोडला, तर सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी सदस्य म्हणून या किंवा नवीन सभागृहामध्ये आलेलो आहे. त्या सभागृहामध्ये हे महाराष्ट्रातल्या जनतेचं व्यासपीठ आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे निर्णय होत होते त्याची अंमलबजावणी होत होती. एक प्रसंग मला आठवतो, सुरुवातीला मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला शांतीबाई शहा नावाचे मंत्री होते. मी त्यांच्याकडे एक काम घेऊन गेलो होतो, ते अगोदर काम तपासून घेत आणि मगच आश्वासन त्यांच्या चेंबरमध्ये देत होतो. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की हे 15 दिवसांमध्ये हे काम होईल. मी 3 आठवड्यानंतर त्यांच्याकडे गेलो आणि काम झालं नाही असं सांगितलं. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मला बोलू दिलं नाही. म्हणले मी दिलेली आदेश जे आहे तो जिल्हा अधिकाऱ्यांनी पाळला नाही, हा तुझा प्रश्न नाही, मी या खुर्चीवर बसायचं की नाही हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ते काम झालं ही गोष्ट सोडून द्या. पण आत्ता अनेक वेळेला मंत्र्यांच्याकडून आश्वासन देऊनही कामं होत नाहीत अशा तऱ्हेचा अनुभव येतो. हा सभागृहामधला फरक आहे, पहिला फरक शासन आणि सदस्य. दुसरा फरक जो आहे तो सदा त्यावेळेला इथं बोलताना किंवा उपप्रश्न विचारतानासुद्धा अभ्यास करून प्रश्न विचारावे लागायचे आणि जर काही चुकीचं थोडं हे केलं तर सभागृह हसत असे. माझ्यावर सुद्धा असा प्रसंग आला होता, मी चुकीचा उपप्रश्न विचारला सभागृह असल्यानंतर. मला 4 दिवस सभागृहात येताना खाली मान घालून, म्हणजे अभ्यासपूर्ण भाषणं उपप्रश्न किंवा इथं बोलायचं ते अभ्यासपूर्णच बोलायचं. म्हणजे तुम्ही असं सांगताय की सत्ताधारी आणि विरोधक दोघंही संवेदनशील होते. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही पहिल्यांदा म्हणजे 1962 सभागृहात आलात, तो दिवस अजून तुम्हाला आठवतोय का? कसा होता तो दिवस आणि या सभागृहात कोण कोण होतं, काय वातावरण होतं? या सभागृहात पहिल्या दिवशी आलो त्यावेळेला 15 मार्च 1962 शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चा होती. त्यावेळेला स्वर्गीय यशवंतरावजी हे मुख्यमंत्री होते. मी पहिलं भाषण केलं
आणि सांगायला आनंद वाटतो की त्या भाषणाची दखल यशवंतरावनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये घेतली आणि त्याच्यामुळं माझा आत्मविश्वास बोलण्याचा, या सभागृहामध्ये बोलण्याचा आत्मविश्वास वाढला. मला एक त्यावेळेला पहिल्याच भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली त्याचा मला आनंद वाटला. त्यावेळेला सभागृहात कोण कोण होते, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता सांगता यशवंतराव चव्हाण होते आणि यशवंतराव चव्हाण नोव्हेंबरमध्ये दिल्लीला गेले, म्हणजे पुढचे सगळे महिने ते इथे होते, दहा अकरा महिने इथे होते. यशवंतरावांचं मुख्यमंत्री म्हणून सभागृहात वागणं कसं होतं? त्यावेळेला सभागृह 12 वाजता नियमितपणे सुरू व्हायचं आणि 5 वाजता नियमितपणे संपायचं. 12 ते 5 नियमित काम व्हायचं, नियमित काम व्हायचं. त्याच्यापैकी जवळजवळ 2.5 ते 3 तास यशवंतरावजी सभागृहामध्ये हजर राहत असत. नुसतं हजर राहत असत नव्हे, एवढंच नव्हे तर राज्यमंत्री विशेषतः प्रश्नाला उत्तरं देताना त्यांना मदत करून सुद्धा अधिक माहिती ते पुरवत असत. नवीन जे काही मंत्री होते त्यांच्यासाठी सुद्धा सभागृहामध्ये ज्याला, म्हणजे यशवंतराव कामकाजामध्ये सहभागी होत असत. नुसतं सहभागी नाही तर त्यांचं नियंत्रण त्याच्यावरती होत होत. सभागृहामध्ये नियंत्रण, नुसतं नियंत्रण सभागृहावरती नव्हतं तर शासनाच्या संपूर्ण कारभारावरती नियंत्रण होतं अशा तऱ्हेचं सभागृहातल्या त्यांच्या उत्तराच्या भाषणावरून आम्हाला जाणवत अस. मला सांगा त्या सभागृहात विरोधी भागावर कोण होते, म्हणजे उदाहरणार्थ कृष्णराव धुळप हे विरोधी पक्षाचे नेते म्हणून होते. आचार्य अत्रे होते. हा पिंटो होते, FM पिंटो. हा पाटकर होते, डॉक्टर मंडलिक होते. पहिल्या फळीतली माणसं 1962 सालामध्ये काही निवडून आलेली नव्हती, ती 67 सालामध्ये निवडून आलेली होती. या देश या राज्यातले पहिल्या फळीचे जे नेतृत्व होतं 1967 साली निवडून, कारण मला वाटतं 57 सालच्या निवडणुकीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रभाव होता. तेव्हा विरोधक मोठ्या प्रमाणावर निवडून आले, 62 साली पराभूत झाले. आणि यशवंतरावजी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासनाचे धोरण बदललं त्याने. पूर्वी यशवंतराव मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर चळवळी असायच्या किंवा विरोधकाबरोबर असेल ते लाठीमार गोळीबार यांनी उत्तरं दिली जात होती. यशवंतरावनी संयमाचं राजकारण केलं, सहमतीचं राजकारण केलं आणि तो जाणव तो फरकसुद्धा विरोधकांना त्यावेळेला सुद्धा जाणवला. यशवंतरावचं वागणं कसं होतं? यशवंतरावचं वागणं अतिशय संयमी सुसंस्कृत असं त्यांचं वागणं होतं, पण ते राज्यकर्तेच होते. तुम्हाला हा फरक जाणवतो, आजचे राज्यकर्ते आणि त्यावेळेचे राज्यकर्ते? तुम्ही असं म्हणताय संयमी सुसंस्कृत, आजचे जे काही मंत्री आहेत ते उद्धट भाषा वापरतात, हा फरक तुम्हाला जाणवतो? काहींच्या बाबतीत जा, काहींच्या बाबतीत. आजही काही मंत्री सुसंस्कृत आहेत विरोधकाबरोबर किंवा इतर जनतेबरोबर त्यांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्याची त्यांची हे आहे, पण प्रशासक याच्यामध्ये सुटत नाहीत ही गोष्ट वेगळी. पण त्यावेळेला बहुतेक सगळे मंत्री आणि बाकीचं हे आपल्यावर एक जबाबदारी, राज्याची प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे, गोरगरीब जनतेला सहाय्य करण्याची जबाबदारी आहे आणि समाजामध्ये या सभागृहामार्फत परिवर्तन घडवायचं अशा तऱ्हेची एक त्यांची जाण किंवा त्यांच्या मनामध्ये होऊन ते सगळं कामकाज करत असतात हा फरक निश्चितपणे जाणवतो. कसा अभ्यास केला तुम्ही नव्या आमदारांसाठी? किती वेळ लायब्ररीत जायचा, कशी मदत घ्यायचा लायब्ररीची, कसा अभ्यास केला? साधारणपणे